इयत्ता 8वी, विषय नागरिक शास्त्र, धडा 4, भारतातील न्यायव्यवस्था। प्रस्तावना। मुलांनो, मागील पाठांमध्ये आपण कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ यांची माहिती घेतली। कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ यांच्याबरोबर न्यायमंडळ हा सुद्धा शासन संस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे। कायद्यांची निर्मिती कायदे मंडळ करते। कार्यकारी मंडळ कायदे मंडळाने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करते, तर न्यायमंडळ न्याय देते। आज आपण या पाठात न्यायमंडळ न्यायदान कसे करते, त्यामुळे समाजातील अन्याय कसा दूर होतो व त्यातून सामाजिक स्वास्थ्य कसे प्राप्त होते याचा विचार करणार आहोत। त्यापूर्वी आपण आपल्या किंवा समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्यायदानाची आवश्यकता का असते ते समजून घेऊ। न्यायदानाची आवश्यकता का असते? मुलांनो, व्यक्ती व्यक्तींमध्ये मते, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती, चालीरीती, परंपरा इत्यादींबाबत भिन्नता असते। सर्वांनी सहिष्णुता बाळगल्यास या बाबींमधून संघर्ष निर्माण होत नाहीत। सहिष्णुता म्हणजे आपल्या मतापेक्षा इतरांचे मत वेगळे असू शकते असा विचार करणे होय। परंतु या सर्व बाबतीत मतभिन्नता टोकाची झाल्यास व आपले तेवढे चांगले दुसऱ्याचे ते वाईट असा विचार केल्यास त्यातून संघर्ष निर्माण होतात। हे संघर्ष मिटविण्यासाठी किंवा त्यावर उपाय शोधून काढण्यासाठी निपक्षपाती दृष्टीने कायद्याच्या बाबींचा आधार घेणे गरजेचे असते। निपक्षपातीपणे म्हणजे कोणाही एकाची बाजू न घेता दोन्ही बाजूंचा विचार करणे आणि ज्याची बाजू सत्याची असते त्याला योग्य ठरविणे, याला निपक्षपाती असे म्हणतात। या सर्व गोष्टींसाठी न्यायमंडळासारख्या निस्पृह यंत्रणा आवश्यक असतात। न्यायदानाची आवश्यकता। मुलांनो, पुढील गोष्टींसाठी न्यायदानाची आवश्यकता असते। व्यक्ती व्यक्तींमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतात, तसेच व्यक्ती आणि शासन संस्था यांच्याही हितसंबंधाबाबत संघर्ष निर्माण होऊ शकतात। शासनाने घेतलेला एखादा निर्णय किंवा केलेला कायदा लोकांना अन्यायकारक वाटू लागला की लोक त्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागू शकतात। उदाहरणार्थ, अलीकडेच महाराष्ट्र सरकारने शासनाद्वारे शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला। तो निर्णय संस्था चालकांना न पटल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली। शिक्षकांची नियुक्ती करण्याचा थोडाफार अधिकार संस्था चालकांनाही असावा अशी त्यांनी मागणी केली। अशा प्रकारे न्यायालयात जाऊन दाद मागता येते। मुलांनो, भारताच्या राज्यघटनेत सामाजिक न्याय व समता ही उद्दिष्टे सांगितलेली आहेत। समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा तसेच समानतेची वागणूक मिळावी यासाठी शासन प्रयत्न करीत असते। त्याचप्रमाणे न्यायमंडळही काही खटल्यांच्या निकालांद्वारे अथवा कणखर भूमिका घेऊन शासनाला पाठिंबा देऊ शकते। समाजातील अविकसित दुर्बल घटक महिला, बालके, दिव्यांग आणि तृतीयपंथी इत्यादी समाज घटकांना न्यायालय मुख्य प्रवाहात येण्यास मदत करू शकते। उदाहरणार्थ, हुंडाबंदी, महिलांना विशिष्ट मंदिरात प्रवेश नाकारला जायचा तो प्रवेश देण्यात यावा यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे। तसेच मुस्लिम समाजातील तोंडी तलाक देण्याच्या पद्धतीवर कायद्याने बंदी घालण्याचे प्रयत्न चालू आहेत। अशा प्रकारे निर्णय घेऊन शासन या समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करते। स्वातंत्र्य, समता, न्याय आणि लोकशाही यांचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती आणि खोली वाढते। या बाबींच्यामुळे लोकशाही बळकट होत असते आणि या सर्व बाबींचे फायदे सामान्य माणसाला मिळावेत यासाठी न्यायालय काळजी घेत असते। देशात कायद्याचे राज्य निर्माण होण्यासाठी आणि ते सुरक्षित राहण्यासाठी न्यायमंडळे आवश्यक असतात। उदाहरणार्थ, लोकांना जर न्यायालयाकडून मिळणाऱ्या शिक्षेची भीती नसती तर लोकांनी हवे तिथे हव्या त्या गोष्टींची चोरी केली असती। गरीब श्रीमंत, प्रगत अप्रगत, स्त्री पुरुष या सर्वांना कायदा समान रीतीने लागू पडतो। कायद्यापुढे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही। कायद्यासमोर सर्वजण समान असतात। सर्वांना कायद्याचे तत्व समान असते हे न्यायदानातून स्पष्टपणे व्यक्त होते। उदाहरणार्थ, सिने अभिनेता संजय दत्त याच्याकडे अफाट पैसा, लोकप्रियता होती, तरीही त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाल्यावर
त्याला तुरुंगात जावे लागले. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, आसाराम बापू यांसारख्या उदाहरणातून आपल्या लक्षात येते की कायद्यासमोर सर्वजण समान असतात. न्यायदानातून नागरिकांच्या सर्व प्रकारच्या हक्कांचे संरक्षण होते. कोणताही वर्ग, समाज घटक, व्यक्ती आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहू शकत नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा तंटा, वाद असला तरी तो कायद्यातील तरतुदींनुसार सोडवला जातो. त्यामुळे कोणी कितीही शक्तिशाली, श्रीमंत, उच्च पदस्थ असला तरीही त्या व्यक्तीची किंवा गटाची दडपशाही किंवा हुकुमशाही निर्माण होऊ शकत नाही. या सर्व कारणांमुळे न्यायमंडळाची आवश्यकता असते.